जय हिंद जय भारत। मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं भारत अकॅडमीत स्वागत आहे। आज आपण पुन्हा तुमच्यासाठी एक करंट अफेअरचं लेक्चर त्या ठिकाणी घेऊन आलो। या करंट अफेअरच्या लेक्चरनंतर आपलं एक साधारणतः बेसिक मॅथवर लेक्चर होणार आणि बेसिक मॅथ झाल्यानंतर आपलं ॲडव्हान्स मॅथवर लेक्चर होणार। तर साधारणतः तीन लेक्चर आपल्या या ठिकाणी आज होणार आहेत आणि हे जे तीन लेक्चर जे आहेत ते डेली आपलं करंट अफेअर, बेसिक मॅथ आणि ॲडव्हान्स मॅथ, तर अशा पद्धतीने हे आपले लेक्चर या ठिकाणी होणार आहेत। आजच्या ज्या चालू घडामोडी आपण या ठिकाणी बघणार आहोत, चालू घडामोडी काही सामान्य ज्ञान आणि त्यांच्यावर काही आधारित विशिष्ट माहिती पण आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, आता जो पहिला प्रश्न आहे एक मिनिट या ठिकाणी, हां ओके, या पद्धतीने आता जो पहिला प्रश्न जो आहे आपल्या या ठिकाणी तो आहे, उन्हाळी ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येईल। तर प्रश्न आहे, उन्हाळी ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येईल। याचे चार ऑप्शन या ठिकाणी दिले, लंडन, रिओ, टोकियो आणि पॅरिस। तर हे चार ऑप्शन आहेत, तुमच्यापैकी आहे का कोणाला माहिती उत्तर? असेल माहीत तर माईक ऑन आहे, तुम्ही उत्तर देऊ शकतात। तर बघा, याचं जे राईट आन्सर जे आहे ते आहे पॅरिस। जी येणारी 2024 जी ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे ती कुठं होणार आहे? पॅरिसमध्ये होणार आहे। तर याबद्दल थोडी माहिती आपण अजून पुन्हा इथं बघूया। तर बघा, उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2024 जी आहे ती पॅरिसमध्ये होणार आहे। जी 2012 जी स्पर्धा आहे ती लंडन या ठिकाणी झाली होती। कुठं? लंडन या ठिकाणी, ही युनायटेड किंगडमची राजधानी आहे। त्याच्यानंतर 2016 जी स्पर्धा आहे ती रिओ द जेनेरो या ठिकाणी, म्हणजे ब्राझील या ठिकाणी झाली। जी लास्ट 2020 जी ऑलिम्पिक स्पर्धा जी होती ती टोकियो, जपानची जी राजधानी आहे टोकियो, त्या ठिकाणी झाली। आणि येणारी जी स्पर्धा जी आहे ती पॅरिस या ठिकाणी होणार आहे। कुठं होणार आहे? पॅरिस। तर पुढचा प्रश्न आपण बघण्याच्या अगोदर आपण थोडं या ठिकाणी ऑलिम्पिकबद्दल आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत की ऑलिम्पिक किती वर्षांनी होतं, याची सुरुवात कधी झाली, ऑलिम्पिक म्हणजे सिम्बॉल जे आहेत या पाच रिंगा, तर यांचा काय अर्थ होतो, तर हे पण या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। जी जी माहिती आपल्याला भविष्यात परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा, जो प्राचीन ऑलिम्पिक जो खेळ आहे तो साधारणतः 3000 वर्षापूर्वीचा होता आणि तो ग्रीसमध्ये एक ऑलिम्पिया नावाचं एक शहर आहे, तर त्या शहरामध्ये या खेळाची सुरुवात झाली। परंतु सुरुवातीला या खेळाला पाहिजे तेवढं प्रोत्साहन नाही मिळालं। इवन दो ग्रीस रोमनमध्ये ज्या स्पर्धा ज्या व्हायच्या तर त्या वेळेस अनेक देशांची युद्धबंदी घोषित झालेली असायची। ती एक न काही करार केलेला एक तो समझौता होता की ज्यावेळेस या स्पर्धा सुरू व्हायच्या त्यावेळेस ॲटोमॅटिकली बाकी देश जे असायचे ते युद्ध बंदी करायचे आणि शांतता प्रस्थापित करायचे आणि दुरून दुरून खेळाडू या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी येत असत। खास करून कुस्ती स्पर्धा, घोडस्वारी स्पर्धा अशा स्पर्धांचं त्यामध्ये समावेश होता। त्याच्यानंतर जो आपण असं म्हणू शकतो की आधुनिक ऑलिम्पिकची जी खेळाची जी सुरुवात झाली ती 1896 झाली। 6 जानेवारी 1896 पहिलं गोल्ड मेडल त्या ठिकाणी मिळवण्यात आलं होतं। हे जे शहर जे झालं ज्या ठिकाणी याची सुरुवात झाली त्या शहराचं नाव आहे ॲथेन्स, देश आहे ग्रीस आणि खंड आहे युरोप। त्याच्यानंतर 1992 याच्या अगोदर काय होतं की ऑलिम्पिक स्पर्धा जी होती दर 4 वर्षांनी होत होती, परंतु 1992 काय व्हायला लागलं तर ऑलिम्पिक स्पर्धा ही 2-2 वर्षात विभागली गेली। एक उन्हाळी ऑलिम्पिक, एक हिवाळी ऑलिम्पिक, ज्याला आपण शीत ऑलिम्पिक म्हणतो। तर 2 वर्षांनी उन्हाळी ऑलिम्पिक येणार आणि त्याच्या 2 वर्षानंतर हिवाळी ऑलिम्पिक येणार, म्हणजे शीत ऑलिम्पिक होणार। तर बघा, 1992 4 वर्षातून एकदा ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन होत असे, परंतु यानंतर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये विभाजित करण्यात आले आणि मग 1992 दर दोन वर्षांनी ही ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात येऊ लागली। जनरली शीत ऑलिम्पिकमध्ये जे बर्फाशी संबंधित फॉर एक्झाम्पल स्केटिंग वगैरे जे खेळ आहेत तर ते खेळ शीत ऑलिम्पिकमध्ये त्या ठिकाणी घेण्यात येतात। त्याच्यानंतर आपण अजून या ठिकाणी बघणार आहोत पॅराऑलिम्पिक।
तर ज्या पद्धतीने ऑलिम्पिक स्पर्धा आहे तशाच पद्धतीचे एक पॅरा ऑलिम्पिक देखील स्पर्धा आहे आणि पॅरा एक मिनिट मित्रांनो एक मिनिट आपण थांबूयात। तर जशी ऑलिम्पिक स्पर्धा असते तशी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा देखील असते। पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा अपंगांसाठी असते आणि त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी स्पर्धा घेण्यात येते। एक विशेषता अशी आहे की जे देश ऑलिम्पिक स्पर्धा घेतात तेच देश पॅरा ऑलिम्पिक देखील स्पर्धा त्या ठिकाणी घेत असतात। आणि जर आपण बघितलं की देवेंद्र झाझरिया जे की ब्राझील या ठिकाणी जी स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी त्यांनी गोल्ड मेडल त्या ठिकाणी घेतलं होतं। त्यांच्या संपूर्ण कार्यकिर्दीमध्ये त्यांनी दोन वेळेस गोल्ड मेडल घेतलेले, ते एक भाला फेकपटू आहेत। आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धा खास करून अपंग व्यक्तींसाठी असते। त्याच्यानंतर या ठिकाणी तीन प्रकारचे मेडल दिले जातात, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल। तर जनरली या तीन प्रकारच्या मेडलमध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे। प्रथम पारितोषिक गोल्ड मेडल असणारे, द्वितीय पारितोषिक सिल्वर मेडल असणारे आणि तृतीय पारितोषिक ब्रॉन्झ मेडल असणारे। बऱ्याच लोकांची अशी धारणा आहे की गोल्ड मेडल हे पूर्ण सोन्याचं असतं का, तर गोल्ड मेडल हे पूर्ण सोन्याचं नसतं, फक्त त्याला वर सोन्याची एक लेअर चढवलेली असते, तर हे पूर्ण सोन्याचं नसतं। त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अशा पाच रिंगा या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर पाच रिंगांचा अर्थ काय आहे, तर पाच खंड आणि प्रत्येक खंडासाठी एक रिंग आहे आणि त्याला कलर पण त्या ठिकाणी इंडिकेट केलेला आहे। तर या ठिकाणी निळे चक्र जे आहे ते युरोप खंडासाठी आहे, पिवळे चक्र हे आशिया खंडासाठी आहे, काळे चक्र हे आफ्रिका खंडासाठी आहे, हिरवे चक्र हे ऑस्ट्रेलिया खंडासाठी आहे आणि लाल चक्र हे उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडासाठी त्या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर आजचा जो आपला पुढचा प्रश्न आहे की गुगलचे CEO कोण आहे, मॅक्झिमम लोकांना माहीत असेल याचे उत्तर सांगू शकतो ऑनलाईनपैकी कोणी गुगलचे CEO कोण आहेत? व्हेरी गुड। तर इथं उत्तर आलेलं आहे सुंदर पिचाई। तर बरोबर उत्तर या ठिकाणी बरोबर आहे, गुगलचे जे CEO आहेत ते सुंदर पिचाई आहेत। त्याच्यानंतर आपण यांच्याबद्दल थोडी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर सुंदर पिचाई जे आहेत ते गुगलचे CEO आहेत। त्याच्यानंतर सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत। इंद्रा न्यूई हे पेप्सिकोचे CEO आहेत आणि अजय बंग हे जनरल अटलांटिका आणि मास्टरकार्डचे CEO आहेत। आता बघा, गुगल एक सर्च इंजिन आहे। गुगल काय आहे, एक सर्च इंजिन आहे ज्या ठिकाणी लोक जे आहेत ते कुठली वेबसाईट सर्च करतात। गुगल सारख्याच याहू सुद्धा एक प्रकारचे सर्च इंजिन आहे। त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना गुगल काय आणि मोझिला फायरफॉक्स किंवा गुगल क्रोम काय हे माहीत नसतं, तर लक्षात ठेवा गुगल याहू हे सर्च इंजिन आहेत। त्याच्यानंतर मोझिला फायरफॉक्स, गुगल क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर, ओपेरा मिनी हे ब्राउझर आहेत जे की वेब पेज ब्राउज करण्यासाठी उपयोगात आणले जातात। मायक्रोसॉफ्ट एक कंपनी आहे की ज्यांनी कम्प्युटरचं इन्व्हेन्शन केलं आणि कम्प्युटरचे आधुनिक कम्प्युटरची सुरुवातच त्या ठिकाणी झालेली आहे। मायक्रोसॉफ्टचे जे इन्व्हेंटर जे आहेत ते बिल गेट्स होते आणि त्यांच्यानंतर जे CEO झाले ते झाले सत्य नडेला। इंद्रा नुई एक पेप्सिको कंपनीचे CEO आहेत। पेप्सिको बऱ्याच साऱ्या प्रोडक्ट्स लॉन्च करते, पेप्सी, त्याच्यानंतर चिप्स, भरपूर सारे त्यांचे काही प्रोडक्ट्स आहेत। त्याच्यानंतर अजय बंग जे आहेत ते जनरल अटलांटिका नावाची एक कंपनी आहे जी की स्पेशली मास्टरकार्ड या क्षेत्रात काम करते। आता मास्टरकार्ड आणि हे काय तर ते सांगतो। तर बघा, तुम्ही बऱ्याच वेळेस तुम्ही ज्यावेळेस डेबिट कार्ड बघतात तर त्या डेबिट कार्डवर मुख्यतः अशा प्रकारचं लिहिलेलं असतं, मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड, रुपे कार्ड। तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्डचे प्रकार असतात। जर तुम्हाला माहीत असेल तर तुमचं डेबिट कार्ड तुम्ही बघा। तर या कंपन्या आहेत, या काय आहेत, कंपन्या। काय असायचं, पहिले काय होतं की जर तुमच्याकडे HDFC बँकचं ATM असेल तर तुम्ही फक्त एक HDFC बँकेच्या ATM पैसे विड्रॉ करू शकत होते। तुम्ही बँक ऑफ बडोदा किंवा SBI ATM जाऊन तुम्ही पैसे विड्रॉ करू शकत नव्हते। त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, जर माझ्याकडे HDFC बँकेचं ATM आहे तर मला ते HDFC बँकेचं ATM शोधावं लागेल की कुठं आहे, आणि मग ते शोधता मला नाकी येऊन येणार। दुसरी गोष्ट, ATM संख्या पण खूप वाढून गेली होती, प्रत्येक बँकेचं सेपरेट ATM त्या ठिकाणी होतं। मग या ठिकाणी काय आलं, कुठलीच बँक कोणालाच आपला डेटा शेअर करण्यासाठी तयार नव्हती की माझं जर HDFC बँकेचं ATM जर मी बँक ऑफ बडोदामध्ये जर स्वॅप केलं तर माझा डेटा बँक ऑफ बडोदाकडे चालला जाईल। आणि HDFCला ही भीती होती
कि भविष्यात HDFC चे कस्टमर बँक ऑफ बडोदाकडे जातील, बँक ऑफ बडोदाचे कस्टमर SBI कडे जातील, SBI चे कस्टमर बँक ऑफ इंडियाकडे जातील, त्या भीतीमुळे कोणीच कोणाचा डाटा शेअर करण्यासाठी तयार नव्हतं. मग याला जे मध्यस्थी आले त्याले मास्टर कार्ड, व्हिजा कार्ड आणि रुपे कार्ड सारख्या कंपन्या, त्यांनी सांगितलं की आम्ही असं ATM स्थापित करतो की त्या ठिकाणी कुठल्याही बँकेचं ATM आलं तर आम्ही त्यांना विड्रॉ देणार आणि कुठल्याच व्यक्तीचा कुठल्याच कस्टमरचा डेटा आम्ही कोणासोबत शेअर करणार नाही. म्हणजे ATM आहे इथं, तुम्ही SBI चा ATM आणा, HDFCचा आणा, बँक ऑफ बडोदाचा आणा, कोणी या ठिकाणी स्वॅप करणार आणि त्यांचा जो डेटा असणार आहे तो डेटा आम्ही कुठल्याच बँकेसोबत शेअर करणार नाही. या बोलीवर या तीन कंपन्या आल्या आणि यांनी अजून एक कंडिशन या ठिकाणी अप्लाय केली की हा जो डेटा आहे हा फॉरेनमध्ये नाही जाऊ शकत, हा इंडियामध्येच राहणार. तर अशा काही बेसिक कंडिशनवर या कंपन्या त्या ठिकाणी स्थापन झाल्या होत्या. तर ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. जरी मध्यस्थी कोणाला क्वेश्चन्स अडला असेल तरी तुम्ही विचारू शकतात की काही तुमचं कन्फ्युजन असेल. तर आता जो तिसरा प्रश्न जो आहे, आपण तब्बल 5 प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. आता जो तिसरा प्रश्न आहे, भारताचे महान्यायवादी कोण आहेत, तर या ठिकाणी रजनीश कुमार, KK वेणुगोपाल, KV चौधरी, VK शर्मा असे 3 ते 4 ऑप्शन आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केले. माहिती आहे कोणाला भारताचे महान्यायवादी? अटॉर्नी जनरल आपण त्याला म्हणत असतो ऑनलाईनमध्ये. व्हेरी गुड, तर उत्तर आहे KK वेणुगोपाल. ऑनलाईन उत्तर आपल्याला आलेलं आहे, KK वेणुगोपाल हे त्याचं राईट आन्सर आहे. आता या ठिकाणी मी सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे समजवतो की अटॉर्नी जनरल किंवा महान्यायवादी कोण असतो. तर केंद्र सरकारला न्यायिक सल्ला देण्यासाठी, काय सांगतो मी, केंद्र सरकारला न्यायिक सल्ला देण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक केली जाते राष्ट्रपतीद्वारे त्याला म्हटलं जातं महान्यायवादी. आणि राज्य सरकारला न्यायिक बाबींमध्ये सल्ला देण्यासाठी ज्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते राज्यपालामार्फत त्याला म्हटलं जातं महाधिवक्ता. आता हा जो महान्यायवादी जो असतो तो सर्वोच्च न्यायालयाचा रिटायर न्यायाधीश असतो. सर्वोच्च न्यायालयाचा काय असतो? रिटायर न्यायाधीश. त्यांच्याबद्दल थोडी माहिती या ठिकाणी जाणून घेऊयात. बघा, हे KK वेणुगोपाल आहे जे की आपले सध्याचे महान्यायवादी आहेत, अटॉर्नी जनरल आपण त्यांना म्हणत असतो. यांची जी नियुक्ती आहे ती राष्ट्रपतीमार्फत होते. कलम 76 यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. 2017 यांची नियुक्ती झाली होती, परंतु सध्याच्या सरकारने त्यांना पुन्हा 3 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं आहे. यांचा कार्यकाळ असा कुठं नमूद केलेला नाही आहे, परंतु जनरली एखादी सरकार महाधिवक्ता किंवा महान्यायवादीची नियुक्ती साधारण 3 वर्षासाठी केली जाऊ शकते, परंतु हा संवैधानिक फिक्स कार्यकाळ नाही आहे. त्याच्यानंतर सध्याचे महान्यायवादी KK वेणुगोपाल आहे. महाधिवक्ता राज्य शासनावरचा माणूस असतो की राज्य शासनासाठी न्यायिक सल्ला देण्यासाठी महाधिवक्त्याची नियुक्ती केली जाते. त्याच्यानंतर यांची जी नियुक्ती ती राज्यपालामार्फत केली जाते राष्ट्रपतीच्या सल्ल्यानुसार. आणि यांची जी कलमानुसार नियुक्ती केली जाते ती कलम आहे 165. आणि सध्याचे जे महाधिवक्ता जे आहेत ते आहे आशुतोष कुंभकोणी. तर हे लक्षात ठेवायचं, याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. पुढचा प्रश्न की खालीलपैकी विसंगत पुरस्कार आपल्याला ओळखायचा, विसंगत पुरस्कार. तर पद्मभूषण, पद्मविभूषण, परमवीर चक्र, पद्मश्री, ते 3-4 ऑप्शन या ठिकाणी दिले आहेत. तर सांगता येईल कोणताही विसंगत पर्यायाच्या ठिकाणी? परमवीर चक्र, बरोबर. तर बघा, या ठिकाणी हे जे पुरस्कार आहेत पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री, ते 3 पुरस्कार जे आहे ते एक नागरी पुरस्कार म्हणून मानले जातात. 1954 पुरस्कारांची 2 गटात विभागणी करण्यात आली. एक होतं भारतरत्न आणि दुसरा होतं पद्म पुरस्कार. मग पद्म पुरस्कारांचं परत 3 गटात विभाजन करण्यात आलं. त्याच्यामध्ये आत्ताच बघितलंय तर पद्मविभूषण हा पहिला, त्याच्यानंतर पद्मभूषण हा दुसरा, आणि तिसरा जो आहे तो काय आहे? पद्मश्री. आणि हा जो परमवीर चक्र हा जो पुरस्कार आहे तो युद्धामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी हा परमवीर चक्र दिला जातो. परमवीर चक्र हा भारतरत्नाच्या इक्विव्हॅलेंट पुरस्कार आहे. परमवीर चक्र हा युद्धामध्ये चांगली कामगिरीसाठी, आणि भारतरत्न हा देशासाठी विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरीसाठी दिला जातो. परमवीर चक्राच्या सारखाचा जो एक पुरस्कार आहे अशोक चक्र, अशोक चक्र शांततेच्या काळामध्ये केलेल्या कामगिरीसाठी दिला जातो. तर परमवीर चक्र आणि अशोक चक्रामध्ये काय फरक आहे? परमवीर चक्र युद्धजन्य काळामध्ये चांगली कामगिरीसाठी दिला जातो, युद्धामध्ये फार काही पराक्रम केले असेल तर. आणि जो अशोक चक्र जो आहे तो शांततेच्या काळातला सर्वोच्च पुरस्कार आहे. तर आता या ठिकाणी अजून काही आपण पुरस्कारांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर बघा, पद्म पुरस्काराची सुरुवात 1954 झाली. या ठिकाणी पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराचे मेडिकल या ठिकाणी आहे. त्याचं 3 गटात विभाजन करण्यात आलं, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री.
आणि जो दुसरा गट जो होता भारतरत्न त्याची सुरुवात 2 जानेवारी 1954 त्या ठिकाणी झाली होती. ही जी सुरुवात आहे ही काँग्रेस सरकारने केली होती. मध्यंतरी ज्यावेळेस मोरारजी देसाईचं पहिल्यांदा काँग्रेसवरही सरकार आलं होतं म्हणजे साधारणतः 1979-80 मध्ये, तर या काळामध्ये हे पुरस्कारावर बंदी आलेली होती. या 2-3 वर्षांमध्ये आणि 1993 मध्ये या पुरस्कारांची वाटप झाली नव्हती. हे भारतरत्न आहे, एक पान आहे, त्या पानावर सूर्याचं चित्र त्यांनी काढलेलं आहे. आणि त्याच्यानंतर परमवीर चक्राची जी सुरुवात झाली ती 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी आपलं संविधान लागू झालं त्या दिवसापासून याची सुरुवात झाली. आतापर्यंत 21 अधिकाऱ्यांना म्हणा किंवा सैनिकांना परमवीर चक्र प्राप्त आलं आहे. आणि त्याच्याकी 14 परमवीर चक्र जे आहेत ते मरणोपरांत प्राप्त आलेले आणि 7 परमवीर चक्र जे आहेत ते हयात असताना त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर आपला लास्ट प्रश्न या ठिकाणी आहे, भारताची पहिली प्राणी जनगणना कधी झाली होती. तर जसं आपण बघतो की जनगणना केली जाते त्यामध्ये लोकांची गणना केली जाते, तसं प्राण्यांची देखील जनगणना केली जाते. आणि ही जी पहिली आपली जी जनगणना आहे, माहिती आहे कोणाला उत्तर याचं की भारतातली पहिली प्राण्यांची गणना कधी करण्यात आली? एक गेस लावू शकता तुम्ही. तर बघा, भारतातली पहिली प्राण्यांची जी गणना होती ती 1919 आणि 1920 डिसेंबर 1919 आणि 1920 या कालावधीमध्ये प्राण्यांची पहिली गणना त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर 1872 मध्ये लॉर्ड मेयो यांनी पहिल्यांदा जनगणना करायला सुरुवात केली, पूर्व म्हणजे लोकांची जनगणना. परंतु प्राण्यांची जनगणना याच्या अगोदर होत नव्हती. तर साधारणतः 1919 ते 1920 या कालावधीत पहिल्यांदा जनगणना झाली प्राण्यांची. ते गणना कशी केली जाते त्याच्या काही पद्धती आहे, तर त्या पद्धती बघा. प्रत्यक्ष गणनामध्ये जे अधिकारी लोक असतात आणि त्यांचे जे का अंडरमध्ये काम करणारे लोक असतात, तर त्या ठिकाणी निरीक्षक आपण त्यांना म्हणतो, तर ते प्रत्यक्ष जंगलात जाऊन त्या ठिकाणी प्राण्यांना बघून त्या ठिकाणी प्रत्यक्ष गणना करतात. क्षेत्र विभागणीनुसार गणना काय करतात, जंगलामध्ये 1-1 किलोमीटर चौरस किलोमीटरचे 1-1 क्षेत्र तयार करतात आणि त्या ठिकाणी 1-1 निरीक्षक दिला असतो. तो निरीक्षक त्या ठिकाणी बसून प्रत्येक प्राण्याची तो निरीक्षण करत असतो की दिवसभरात किती प्राणी आले. त्याच्यानंतर हे पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांची गणना, हे जे निरीक्षक जे आहेत त्यांना माहीत असतं की या ठिकाणी पाणवठा आहे आणि या ठिकाणी तो प्राणी दिवसातून रोज एकदा तरी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येतो. तर त्या ठिकाणी निरीक्षक बसले असतात लपून आणि ते दिवसातून किती प्राणी आले त्यांची त्या ठिकाणी गणना करत असतात. त्याच्यानंतर रान उठवून करण्याची गणना, जागोजागी आवाज केले जातात, बिबूल वाजवले जातात, डमरूंचा किंवा ढोलताशांचा आवाज केला जातो, त्या आवाजामुळे प्राणी घाबरून पळतात आणि ज्या दिशेने प्राणी घाबरून पळतात त्या दिशेने ऑलरेडी कोणीतरी निरीक्षक बसलेला असतो, तर तेव्हा ते त्या ठिकाणी त्या पद्धतीने करतात. हवाई निरीक्षणातून गणना कॅमेऱ्याच्या सहाय्याने केली जाते. वनवाटेवरून केलेले सर्वेक्षण, ज्या ज्या ठिकाणी वाटा तयार झाल्या आहेत वनांमध्ये त्या त्या ठिकाणी पर्यवेक्षक जे आहेत, निरीक्षक जे आहेत, ते त्या वाट्याने जातात आणि त्या वाट्याने जाताना त्यांना किती प्राणी दिसले ते त्या ठिकाणी बघत असतात. त्याच्यानंतर अप्रत्यक्ष गणना, अप्रत्यक्ष गणनेचे 3 प्रकार करण्यात आले आहे. ठशांचा अभ्यास, तर या ठिकाणी पहिला जो अप्रत्यक्ष गणनेचा जो प्रकार आहे तो काय आहे, ठशांचा अभ्यास. त्याच्यानंतर दुसरी जी आहे विष्ठा अथवा लेंड्यांचा अभ्यास. या ठिकाणी तुम्ही बघत आहे अधिकारी लोक त्या ठिकाणी विष्ठेचा सॅम्पल घेत आहे आणि त्याच्यावरून त्यांना कळतं की या ठिकाणी कोणत्या प्राण्याची विष्ठा आहे. आणि तिसरा जो आहे स्वयंचलित छायाचित्र, तुम्ही या ठिकाणी तिसऱ्या चित्रामध्ये बघतात बघा, या ठिकाणी स्वयंचलित छायाचित्राची या ठिकाणी सेटिंग केलेली आहे आणि त्या ठिकाणी एक लेझर किरण त्या ठिकाणी बाहेर पडत असतात. त्या मार्गावरून लेझर किरणांना खंड करून एखादी प्राणी जर क्रॉस करून गेला तर ॲटोमॅटिक त्याचे त्या ठिकाणी एक पिक्चर ॲटोमॅटिक त्या ठिकाणी कॅप्चर होतो. तर अशा पद्धतीने प्राण्यांची गणना त्या ठिकाणी केली जाते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भारत करी अकॅडमीचं एक चॅनल आहे यूट्यूबला, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या ठिकाणी आपण 2 मिनिटाचा ब्रेक घेत आहोत. 2 मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर आपल्या नेहमीप्रमाणे शेड्यूलमध्ये जे आपलं बेसिक मॅथचं जे आपण लेक्चर घेणार आहोत ते आपण या ठिकाणी सुरू करूयात आणि बेसिक मॅथ झाल्यानंतर पुन्हा साधारण 1 तास आपलं ॲडव्हान्स मॅथवर आपलं लेक्चर असणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी 2 मिनिटासाठी आपण स्टॉप करत आहोत. जय हिंद, जय भारत.